सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे आपल्या हक्काचे व्यासपीठ महाराष्ट्र 24 न्यूज प्रतिबिंबित समाज। त्रिपुरा येथील मुस्लिमांवर झालेल्या अत्याचाराविरोधात बुलढाणा शहरात निघाला मोर्चा। त्रिपुरा राज्यातील मुस्लिम समुदायावर आणि त्यांच्या धार्मिक स्थळांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ दिनांक 12 नोव्हेंबर रोजी रजा अकॅडमीच्या वतीने बंदचे आवाहन करण्यात आले होते। या बंदला मुस्लिम बहुल भागात चांगला प्रतिसाद मिळाला असून बुलढाणा शहरातील इंदिरानगर भागातून इंदिरानगर एकता कबीलाच्या वतीने शुक्रवारी भव्य मोर्चा काढण्यात आला। सदर मोर्चा इंदिरानगर येथून सुरू होऊन बस स्टँड, संगम चौक, जयस्तंभ चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला। समीर खान, मोहम्मद युनूस, युसुफ खान, डॉक्टर मोबिन खान, शाकिर रजा, वाजिद शेख, असलम शाह, जावेद खान यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गीते यांना दिले। त्रिपुरा में मस्जिद और दरगाह शहीद किए जा रहे हैं और कुरान शरीफ की बेअदबी की जा रही है और नबी के शान में गुस्ताखी की जा रही है, उसके निषेध में आज इंदिरानगर एकता कबीले की ओर से भव्य मोर्चा आयोजन करके माननीय जिलाधिकारी साहब इनके मार्फत माननीय प्राइम मिनिस्टर को निवेदन दिया गया है। हमारी प्राइम मिनिस्टर ऑफ इंडिया से एक अपील है, एक गुजारिश है, जिस तरीके से दंगली घड़ रहे हैं उस पर पाबंदी लगाई जाए। निवेदनात नमूद करण्यात आले आहे की त्रिपुरा राज्यात मुस्लिम अल्पसंख्याक समाजावर अन्याय अत्याचार होत असून अनेक ठिकाणी धार्मिक स्थळांना आगी लावून देण्यात आल्या। या घटना त्वरित थांबवण्यात यावे, त्रिपुरा सरकार बरखास्त करून तेथे राष्ट्रपती राजवट लागू करावे, तसेच हल्लेखोरांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशा स्वरूपाच्या मागण्या निवेदनात करण्यात आले। या मोर्चात मोठ्या प्रमाणात युवा वर्ग सहभागी झाला होता तर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात तगडा पोलीस बंदोबस्त तैनात होता। प्रतिनिधी इरफान सय्यद, महाराष्ट्र 24 न्यूज, बुलढाणा।